उल्हासनगर येथील अन्यायविरोधी संघर्ष समिती आणि सार्वजनिक मित्र मंडळ उल्हासनगर चार पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने फिल्मकार सचिन सुशील यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। तेव्हा हा समारंभ वरिष्ठ पत्रकार व माजी नगरसेवक श्री दिलीपजी मालवणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला आहे। या सत्कार समारंभाला नगरसेवक श्री प्रमोद टाले, कळुडोस कराचे लेखक व माजी नगरसेवक शांताराम निकम, शरदभाऊ माने, सुधीर परांजपे, समाजसेवक व पत्रकार उपस्थित होते। सचिन सुशील यांनी बनवलेली सूर्य चोरलेला माणूस या लघुपटाची सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये नामांकन झाल्याने हा सत्कार समारंभ आयोजित केला होता। 13 मिनिटांचा असलेला मराठी लघुपट सूर्य चोरलेला माणूस, अ मॅन हू स्टेल ऑन सन, चे निर्माते दिग्दर्शक सचिन सुशील यांनी वार्तालाप करताना आपल्या लघुपटाबाबत विचार कथन केले। तर या सत्कार समारोहाला प्रदीप कपूर, राजू पंजवनी, हरी चावला, कुमार रेडियार, सलीम मंसुरी, सुखनंदन गवई, जॉनी डेव्हिड, किरण तेलगोटे, सुशील पगारे, दीपक मोरे, पंकज गुरव इत्यादी पत्रकार उपस्थित होते। CNI महाराष्ट्र न्यूजसाठी सलीम मंसुरी, ब्युरो चीफ, ठाणे, उल्हासनगर। सर्वप्रथम नमस्कार, मी सचिन सुशील, डॉक्युमेंटरी फिल्म मेकर आणि सूर्य चोरलेला माणूस या लघुपटाचा निर्माता दिग्दर्शक। मुळात सूर्य चोरलेला माणूस ही जी संकल्पना आहे ही एका दीर्घ कवितेवरची संकल्पना आहे। इंग्लिशमध्ये साहित्याच्या भाषेमध्ये एक अँथॉलॉजी नावाचा फॉर्म आहे। अँथॉलॉजी म्हणजे मोनोलॉग, दीर्घकविता, या फॉर्ममधली ही कविता आहे आणि त्या कवितेचं सादरीकरण याच्या माध्यमातून घेतलेलं आहे, फिल्मच्या माध्यमातून केलेलं आहे। ह्या फिल्मचं कन्सेप्ट असं आहे की एक समाजामध्ये आपल्याकडे अनेक असे ज्येष्ठ कलाकार आहेत की ज्यांचं लाईफमध्ये खूप ट्रॅजेडी असते, म्हणजे त्यांचं एवढं समाजाप्रती कलेतून डेडिकेशन असतं, एवढं योगदान त्यांचं दिलेलं असतं, म्हणजे कलेच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून, चित्रकलेच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून, चित्रपटाच्या माध्यमातून, पण एक असं वेळ येते किंवा त्यांचं ते डेडिकेशन, त्यांचं योगदान होतं, पण एक असा काळ येतो प्रत्येकाच्या, प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यामध्ये की ते अचानक पडद्याआड होतात आणि मग ते कुठेच नसतात। कदाचित ती अवस्था त्यांची वृद्ध अवस्था असते आणि या अवस्थेला म्हणजे असे बरेचसे, याच्या आधीही असे बरेचसे ज्येष्ठ कलाकार होऊन गेलेले आहेत की त्यांना साधं म्हणजे बोलायचं गेलं तर त्यांना ज्या शासनातर्फे पेन्शन्स वगैरे असतात, कलाकार पेन्शन्स वगैरे, त्यालाही त्यांना त्याही मिळत नाही, त्याच्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागतात, बरेचदा मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागतात पेन्शनसाठी, थांबलेल्या पेन्शनसाठी किंवा काही गोष्टींसाठी, किंवा घरं वगैरे त्यांना मिळत नाही। बरेचसे कलाकारांची अशी शोकांतिका आहे की ते मरेपर्यंत भाड्याच्या घरामध्ये राहतात।